पुढच्या बातमीकडे वळूयात. बातमी आहे नाशिक मधून. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा दुष्काळाची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये नोव्हेंबरमध्येच अनेक गाववाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. 340 गावांमध्ये 98 टँकरद्वारे पाणी पुरवठा सध्या सुरू आहे. यावर्षी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाऊस कमी झाल्यानं ग्रामीण भागामध्ये नोव्हेंबर महिन्यातच पाणी टंचाई निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या जायकवाडीला पाणी सोडण्यावरून वाद सुद्धा सुरू आहे. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. चंदन, सध्या पाण्याची काय स्थिती आहे? कोणत्या भागामध्ये किती टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय? ऋषाली, खरं तर भीषण अशी परिस्थिती नाशिक जिल्ह्यात सध्या बघायला मिळते आणि याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे तो नांदगाव आणि येवला या दोन गावांना. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये यंदा नोव्हेंबर महिन्यातच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली आहे, कारण पाऊस जेवढा अपेक्षित होता ग्रामीण भागामध्ये तेवढ्या प्रमाणात झालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती नाशिक जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. एकीकडे नाशिक आणि मराठवाड्यामध्ये पाणी सोडण्यावरनं वाद सुरू आहे, तर दुसरीकडे थेट पालकमंत्री दादा भुसे यांनीच आता सरसकट नाशिक जिल्हा जो आहे तो दुष्काळी जाहीर करावा अशा पद्धतीचं एक पत्र जे आहे ते शासनाला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नोव्हेंबर महिन्यातच जवळपास 340 गावांना 100 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. याचा अर्थ स्पष्ट आहे ऋषाली की एप्रिल मे महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्याचं चित्र नेमकं काय असेल हे या आत्ताच्या परिस्थितीवरनं सांगणं अगदी स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे शासन असेल, प्रशासन असेल, पालकमंत्री असतील आणि या खात्याचे सगळे अधिकारी आणि मंत्री असतील यांना या संपूर्ण जिल्ह्याच्या एकूणच परिस्थितीबाबत अत्यंत काटेकोर अशा पद्धतीचं नियोजन करावं लागणार आहे, जेणेकरून एप्रिल मे महिन्यामध्ये नाशिककरांना या संपूर्ण दुष्काळाची झळ पोहोचणार नाही आणि त्या दृष्टीनं आता प्रशासनाला तयारी करावी लागणार. नक्कीच, धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहिती.